मी बनतो असं म्हणायचं काही कारणच नाही. अजित पवारांनी लगेचच मुख्यमंत्री होण्यासाठी तयार असल्याचं सांगितल्यानं शिवसेनेमधली चलबिचल आता वाढलेली आहे. शिवसेना आणि भाजप सरकारचे एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील अशी ग्वाही शिवसेनेनं दिलेली आहे. पुढच्या निवडणुकाही एकनाथ शिंदेच्याच नेतृत्वाखाली लढल्या जातील असंही नरेश म्हस्के यांनी म्हटलंय. अजित पवार भाजप सोबत आले तरी कोणताही फरक पडणार नाही असंही अप्रत्यक्षपणे सांगण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून आता सुरू आहे. अजित पवारांनी मुख्यमंत्री पदावर दावा सांगितलेला असला तरी त्याचा कोणताही परिणाम शिवसेना भाजप युतीवर होणार नाही असं शिवसेनेनं सांगितलेलं आहे. येणारा काळ शिवसेना भाजप युतीचाच आहे, बरोबर ते म्हणत आहेत. याच्या पुढे सुद्धा शिवसेना भाजप युतीचं सरकार या ठिकाणी राहणार आहे. हे बघा, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आता मुख्यमंत्री आहेत आणि पुढील काळामध्ये सुद्धा एकनाथ शिंदेसाहेबच मुख्यमंत्री राहणार आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलेले, पुढील निवडणुका सुद्धा आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढणार आहोत. अशी कितीही प्रकारची काही वक्तव्य केली तरी आमची युती घट्ट आहे आणि तशाच पद्धतीने घट्ट राहणार आहे. पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे दोघांनाही आमदारकीचा अनुभव नव्हता. त्यांच्या काळात मी उपमुख्यमंत्री पदावर काम केलं, कधी कधी समाधानानं काम करावं लागतं तर कधी नाईलाजानं असा गौप्यस्फोटही अजित पवारांनी केला. त्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी प्रत्युत्तर दिलं. नाईलाज शब्द वापरण्याऐवजी अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला नको होती. पृथ्वीराज चव्हाणांच्या बाबतीत असं वक्तव्य करणं चुकीचं असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलंय. पृथ्वीराज बाबांच्या वेळेस आम्ही 4 वर्ष जवळपास काम केलं, पण काही गोष्टी काम करत असताना आपण पण आता ज्या सकाळ उद्योग सकाळ समूहात काम करता, कधी कधी तुम्ही आनंदाने समाधानाने काम करता, कधी कधी तुम्हाला नायला जास्त काम करावं लागतं. तसं उद्धव ठाकरे साहेबांच्या काळामध्ये आम्ही आनंदाने समाधानाने काम केलं, पृथ्वीराज बाबांच्या वेळेस वरिष्ठांनी सांगितल्यामुळे नायला जास्त काम केलं. आम्ही लोकशाहीला मानणारी लोक आहोत, कोणी कोण दावा ठोकतो आम्हाला माहिती नाही. ज्याच्याजवळ 145 आमदार असेल, ज्याच्याजवळ संख्या जास्त असेल तो मुख्यमंत्री बनेल. त्याच्यामुळे आम्हाला कुठलाही दावा आम्ही करणार नाही. जनता कोणाला मुख्यमंत्री करायचं हे जनता ठरवणार आहे. त्याच्यामुळे मी करणं हे काँग्रेसची भूमिका नाही, काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. नाईलाज हा शब्द काय वापरताय, मग तुम्ही शपथच घ्यायला नव्हती पाहिजे. तुम्हाला किती पदाच्या बद्दलची पदावर बसून खदखद निर्माण करण्यापेक्षा पदाच्या बाहेर राहून खदखद व्यक्त करायला पाहिजे होतं. ज्याप्रमाणे आपण आमचे मुख्यमंत्री त्यावेळेचे पृथ्वीराज चव्हाण साहेबाबद्दलचं बोललात, खरं तर अशा पद्धतीचं वक्तव्य व्हावं ही अपेक्षा आम्हाला नाही. त्यांच्या काळात त्यांनी काय केलं आणि पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी काय केलं, अखेरी प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी या राज्याला काही ना काही देऊन गेलेले आहेत. जळगावमधल्या पाचोऱ्यात रविवारी उद्धव ठाकरे